नमस्कार, वीकेवी मराठीच्या दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. घटस्थापनेनिमित्त मुख्यमंत्र्यांनी घेतलं कुटुंबासह मुंबादेवीचं दर्शन. कोरोनाचं संकट कायमचं घालवण्यासाठी देवीला घातलं साकडं. राज्यातील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचं वर्चस्व, भाजप दुसऱ्या क्रमांकावर. आणि पोटनिवडणूक निकालांमध्ये महाविकास आघाडीचा काँग्रेसच मोठा भाऊ असल्याचं पटोलेंनी केलं सिद्ध. अच्छा, ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. आजपासून राज्यातील सर्व मंदिरे भाविकांसाठी खुली झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही घटस्थापनेनिमित्त सपत्नीक मुंबादेवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व महापौर किशोरी पेडणेकर देखील उपस्थित होत्या. देशातील कोरोनाचं सावट कायमचं जाऊ दे अशी देवीसमोर प्रार्थना करत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व नागरिकांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या, तसेच आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहनही केले. महाराष्ट्राच्या 6 जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल काल जाहीर करण्यात आले, ज्यात महाविकास आघाडीने संपूर्ण राज्यात जबरदस्त यश मिळवले आहे. तर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरूनही मागे राहिला आहे. महाराष्ट्रातील 6 जिल्हा परिषदांच्या 85 जागांसाठी आणि या जिल्हा परिषदांच्या 144 पंचायत समित्यांसाठी मंगळवारी 5 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक झाली. बुधवारी झालेल्या मतमोजणीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उभरली. जिल्हा परिषदेत भाजपला 23 जागा मिळाल्या, तर महाविकास आघाडीला 46, शिवसेना 22, राष्ट्रवादी 17, तर काँग्रेस 17 अशा जागा मिळाल्या. इतर उमेदवारांना 16 जागा मिळाल्या. मात्र पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस प्रथम आली आणि भाजप दुसऱ्या क्रमांकावर आली. पंचायत समितीच्या 144 जागांमध्ये भाजपला 33 जागा, काँग्रेसला 35 जागा मिळाल्या आहेत. महाविकास आघाडीला 73 जागा मिळाल्या, ज्यात शिवसेनेला 22, राष्ट्रवादीला 16, काँग्रेसला 35, इतर उमेदवारांना 38 जागा मिळाल्या आहेत. आता महाविकास आघाडीने तयार केलेल्या समीकरणावर पर्याय शोधणे भारतीय जनता पक्षासाठी चिंतेची बाब आहे. अन्यथा येत्या निवडणुकांमध्ये देखील भाजप निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकून आघाडीवर असेल, पण सत्ता मिळवू शकणार नाही, ज्याचा अंदाज या पोटनिवडणुकांची परिस्थिती आणि शेवटच्या विधानसभा निवडणुका बघून लावला जाऊ शकतो. हा जनतेचा विजय आहे. जनता ही भाजप सरकार असलेली जी सेंट्रलची जी सरकार आहे, मोदीची सरकार आहे, त्याला संपूर्ण जनता ही त्रासलेली आहे. आणि त्याच्या निषेधार्थ म्हणून आज जनतेने दिलेला कौल असून त्या परिसरात मागील काही वर्षामध्ये जे विकासात्मक कामाला गती मिळाली नाही त्याच्या विरोधात दिलेला हा कौल असून हा जनतेचा कौल मला मान्य आहे. जनता ही विजय झालेली आहे आणि मी त्यांच्यासोबत सतत त्यांच्यासोबत कार्यरत राहील. त्यांच्या समस्येला सोडवण्याला प्रथम प्राधान्य राहील. बस हीच माझी जनतेच्या प्रति चरणी माझी प्रार्थना. त्यांनी मला विजयी केलं, त्यांचं स्वप्न जे आहे त्या स्वप्नाला साकार करण्याचं काम माझ्या माध्यमातून होईल. जय हिंद, जय हिंद. महाराष्ट्रात जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचे निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने गेले असले तरी या निवडणुकांमध्ये हे सर्व पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढत होते. जिल्हा परिषदेने जिंकलेल्या 46 जागांपैकी 17 काँग्रेस, 17 राष्ट्रवादी आणि 12 शिवसेना पक्षात गेली. पंचायत समितीच्या 144 जागांवर काँग्रेसने 35, राष्ट्रवादीने 16 तर शिवसेनेने 22 जागा जिंकल्या. महाराष्ट्र जिल्हा परिषदेच्या निवडणूक निकालांनी राज्यावर राज्य करणाऱ्या महाविकास आघाडीशी संबंधित एक दृष्टिकोन बदलला, ज्यामध्ये काँग्रेसला सत्ताधारी आघाडीतील 3 पक्षांपैकी सर्वात कमी मानले जात होते. जर पाहिले तर महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीसमोर काँग्रेसचे स्थान गमावत होते. उद्धव ठाकरे आणि शरद पवार सरकारमध्ये चालतात का असा प्रश्न काँग्रेसचे दिग्गज विचारत होते. काँग्रेसला कोणताही दर्जा नाही ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एकला चलोरीची रणनीती स्वीकारली होती. महाविकास आघाडी सरकारमधील सर्व पक्षांनी जिल्हा परिषद निवडणुकीत स्वतंत्रपणे प्रवेश केला. आता निवडणूक निकालावरून हे स्पष्ट झाले आहे की आघाडीचा मोठा भाऊ काँग्रेस आहे, म्हणजे अजितदादावर नाना भारी पडले असे म्हणायला हरकत नाही. मुंबईच्या पनवेल परिसरात टँकरमधून एलपीजी गॅस काढून बाहेर विकणाऱ्या टोळीचा पनवेल पोलिसांनी पर्दाफाश केला. ही टोळी टँकरमधून एलपीजी गॅस काढून एका धाब्यावर मशीनद्वारे सिलेंडरमध्ये ती गॅस भरून दुकानदारांना विकत होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार उरण बीपीसीएलच्या टँकरमधील एलपीजी गॅस काढून पनवेलच्या एका ढाब्यावर
ती गॅस अवैधरित्या सिलेंडरमध्ये भरण्यात येत होती व हे सिलेंडर दुकानदार व गरजू लोकांना चोरून विकण्यात येत होतं। हा गोरखधंदा मागील अनेक दिवसांपासून या टोळीमार्फत सुरू होता। यात 6 लोकांचा समावेश असून आरोपींजवळून 59,14,875 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे। पनवेल तालुका पोलीस स्टेशन के अंतर्गत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दौंडकर और उनकी टीम, उनको एक इन्फॉर्मेशन थी कि कुछ गैस टैंकर से गैस चोरी करके मार्केट में बेच रहे हैं। तो उसके हिसाब से जो इन्फॉर्मेशन थी उसके ऊपर वर्कआउट उन्होंने किया और उसमें ऐसा पाया गया कि जो उरण में जहाँ से टैंकर वहाँ पे गैस वहाँ पे उसमें भरा जाता है, फिलअप किया जाता है और महाराष्ट्र में पूरे एरिया में वो भेज देते हैं और यहाँ पे शेडुंग टोल नाके के सामने जाके वहाँ पे वो गैस का जो टैंकर है वहाँ पे एक मशीन लगा के टेक्निकली वहाँ उसमें से गैस चोरी करते हैं। तो उसमें रात में इंफॉर्मेशन वर्कआउट की गई और उसमें आरोपी भी अरेस्ट किए गए, उसके हिसाब से गुना भी दाखिल है पनवेल तालुका में और लगभग 41 गैस सिलेंडर जो कमर्शियल जो सिलेंडर थे उसमें सीज किए गए हैं और 2 गैस टैंकर, उसके पहले दिन भी वो घटना हुई थी और उस दिन जहाँ जिस दिन गुना दाखिल हुआ उस दिन भी घटना हुई थी। तो इसमें लगभग 2 गैस टैंकर और इसमें लगभग 41 कमर्शियल गैस सिलेंडर और आरोपी भी अरेस्ट किए गए हैं। इसमें एक्चुअली जो ड्राइवर है, ड्राइवर और दूसरी एक गैंग है जो राजस्थान से कुछ लोग हैं वो उसमें ऑपरेट कर रहे थे और ये पूरे अभी हमने गैंग पूरे अरेस्ट किए हैं और उसमें गैस टैंकर भी हमने सीज किया है। तो इसमें बड़ी कार्रवाई पनवेल तालुका के अंतर्गत ये हो गई है। ड्राइवर का जो ड्राइवर है जो समझो उरण से जो गाड़ी निकलती थी वो भी उनमें शामिल रहते थे, उनको कॉन्टैक्ट किया जाता था ये जो गैंग ऑपरेट कर रही है और उनसे वो शेडिंग टोल नाका जैसे ही पास होती है गाड़ी तो वहाँ पे जाके वो गाड़ी रोकते थे और वहाँ पे एक जगह है खाली जगह वहाँ पे गाड़ी लगा के उसमें से ये गैस निकालते थे। तो ड्राइवर का भी मेजर रोल है क्योंकि उनको भी वहाँ से उसमें से पैसा मिलता था। मुखिया सोमराज बिश्नोई करके है, तो सोमराज बिश्नोई करके उसमें मुखिया था और ये सब ये ऑपरेट करता था, वही ट्रक ड्राइवर जो है उनसे कॉन्टैक्ट करता था और यहाँ पे कमर्शियल जो सिलेंडर थे वो भी अवेलेबल करके वो मार्केट में बेचता था। लहान मुलांचे अश्लील फोटो काढून त्यांना सोशल मीडियावर व्हायरल करणे हा कायदेशीर गुन्हा आहे। असे असूनही असंख्य गुन्हेगार हा गुन्हा करतात आणि सायबर क्राईमच्या जाळ्यात अडकतात। हे पाहता सायबर क्राईम सेल अशा गुन्हेगारांवर सक्रियपणे नजर ठेवून आहे। म्हणूनच जर कोणी बाल पोर्नोग्राफीशी संबंधित साइट शोधली तर त्याला तुरुंगवास भोगावा लागेल। जर कोणी बाल पोर्नोग्राफीशी संबंधित साइट शोधली तर त्याला तुरुंगवास भोगावा लागेल असा इशारा पोलीस विभागाच्या सायबर क्राईम सेलने दिला आहे। आत्तापर्यंत 19 जणांवर बाल अश्लीलता प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। सायबर सेल सतत अशा गुन्हेगारांवर नजर ठेवून आहे। इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे अल्पवयीन मुलांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करणे हा गंभीर गुन्हा आहे। असे साहित्य आपल्याकडे ठेवणे देखील चुकीचे आहे। लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 या गुन्ह्यात 5 वर्षाच्या कारावासाची तरतूद आहे। माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अशा गुन्ह्यासाठी 10 वर्षांची शिक्षा करण्यात आली आहे। गेल्या 9 महिन्यात 19 गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। चाइल्ड पॉर्न पाहणे हा गुन्हा आहेच, सोबतच व्हिडिओ शेअर करणे हा सुद्धा गंभीर गुन्हा आहे। सायबर सेलकडून कडक कारवाई केली जात असून नागरिकांना सोशल मीडियाचा जपून वापर करण्याचे आवाहन केले जात आहे। वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए।
जो देता है फ्लाईव्हील एविएशन एकेडमी। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक, नागपुर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। राज्याचे ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांच्या पुढाकाराने इंदोरा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व संशोधन केंद्र याचे श्रेणीवर्धन, अतिविशेष उपचार रुग्णालय व अतिविशेष वैद्यकीय शिक्षण संस्था निर्माण करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर झाला। यासाठी 1165 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला असून विदर्भ तसेच मध्य भारतातील गरीब व सर्वसामान्य रुग्णांना याचा लाभ घेता येईल। कोरोना काळात विदर्भात मोठ्या प्रमाणावर विशेष तज्ज्ञ डॉक्टरांची शासकीय रुग्णालयात कमतरता जाणवली। ही कमतरता भरून काढण्यासाठी तसेच रुग्णांना उत्तम सेवा उपलब्ध करून देण्यासाठी गेली काही वर्षे जिल्ह्याचे पालकमंत्री प्रयत्नशील होते। त्याला आता महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या सकारात्मक निर्णयामुळे डॉक्टर राऊत यांनी महाविकास आघाडीचे आभार मानले। या संस्थेमुळे विदर्भ व मध्य भारतामध्ये असलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रम संस्थांची कमतरता भरून निघणार असून गोरगरीब जनतेला अतिविशेष उपचार उपलब्ध करून देणे यामुळे शक्य होणार आहे, असे राऊत म्हणाले। या संस्थेत 11 अतिविशेष उपचार अभ्यासक्रम व इतर 17 महत्त्वाच्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे। तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रम, दंतरुग्ण OPD, सिकल सेल इत्यादी रक्तपेशींशी निगडीत आजारांची उपचार केंद्र उभारण्यासही मंजुरी देण्यात आली आहे। शिवाय 615 खाट असलेले हे रुग्णालय सर्व आधुनिक वैद्यकीय सोयीयुक्त असेल अशी माहिती नितीन राऊत यांनी दिली। उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांसोबत झालेल्या अपघातानंतर आता 11 ऑक्टोबर रोजी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। प्रश्न उपस्थित करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयाचा निषेध करत महाविकास आघाडी सरकारला मात्र गोत्यात आणले आहे। लखीमपूरच्या घटनेच्या संदर्भात महाविकास आघाडीनं महाराष्ट्रामध्ये बंद या ठिकाणी पुकारलाय। एखाद्या घटनेचा निषेध करायलाही हरकत नाही, लोकशाहीमध्ये तो अधिकार आहे। परंतु मला आश्चर्य वाटतं की महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये 2 मिनिटं उभं राहून या घटनेचा निषेध करण्याचं दुर्दैवी राजकारण या ठिकाणी केलं गेलं। केवळ राजकारणासाठी त्या ठिकाणी अशा प्रकारची कृती केली गेली। मला वाटतं महाराष्ट्रामधला शेतकरी आत्महत्या करतोय, आज अतिवृष्टीनं पुरानं त्या ठिकाणी मृत्युमुखी पडतोय, याविषयी त्या ठिकाणी कुठल्याही ठिकाणी संवेदना सरकारच्या नसताना केवळ राजकारणापोटी अशा प्रकारची राजकीय भूमिका सरकारच्या पक्षाच्या माध्यमातून घेताना दिसते। मला वाटते हे केवळ राजकारणासाठी अशा प्रकारचा बंद पुकारला जातोय, संवेदना म्हणून नाही, हे या ठिकाणी राज्यातल्या जनतेला समजते। गोंदिया जिल्हा पोलीस विभागाने केशोरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नक्षलग्रस्त भरनोली आउटपोस्ट मधील आंबेझरी ते नागंडोह मार्गावरील जंगलात नक्षलांकडून पुरून ठेवलेल्या स्फोटक साहित्याचा शोध लावून साठा जप्त केला। C60 जवानांचे पथक आणि पोलिसांचा एक चमू शोध मोहिमेवर असताना त्यांना नागंडोह मार्गावरील जंगलानजीकच्या मार्गावर स्फोटके लपवून ठेवल्याचा संशय आल्याने त्यांनी ही शोध मोहीम सुरू केली। तेव्हा अंदाजे 67 डेटोनेटर, 23 जेलेटिन रॉड, वायरसह अन्य विस्फोटक साहित्य घटनास्थळावरून हस्तगत केले आहे। नुकतेच जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकींचे निकाल हाती लागले असून नागपूर जिल्ह्यात काँग्रेसला मोठे यश मिळाले आहे। काँग्रेसला जिल्ह्यात मिळालेल्या यशावर भाष्य करताना भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा प्रचार सत्तेचा होता व पैशाचा होता, म्हणून भाजपला जिल्ह्यात फटका बसला आहे। हा विजय सत्तेच्या दबावाखाली झाला असल्यामुळे काँग्रेसला विजय पाहायला मिळाला असं स्पष्ट मत बावनकुळे यांनी मांडलं। भाजपला फार धक्का नाही आहे, पण मी कालही सांगितलं की सत्ता आणि पैसा या दोन्ही गोष्टीचा उपयोग हा खूप मोठा झाला आहे, आणि सत्तेचा दबाव टाकून
आणि खूप पोलिसांची मदत घेऊन सरकारची मदत घेऊन या ठिकाणी हे निकाल दिसत आहेत। मला वाटतं की सत्तेच्या या दबावामुळे आणि काही लोकांना असं वाटलं जिल्हा परिषदमध्ये काँग्रेसची सरकार आहे त्यामुळं त्याचाही एक फरक पडला आणि एकूण 50-60 आमदार खासदार आणि नेते काँग्रेसचे हे जिल्ह्यामध्ये फिरत होते त्यामुळं की साधारण काँग्रेसनी सत्तेचा वापर करून पदांचा वापर करून मला वाटतं या निवडणुकीमध्ये असं चित्र दिसत आहे। पण भाजपही त्या ठिकाणी जे आमचं संख्याबळ आहे अजून पूर्ण निकाल यायचे आहेत भाजप आपलं संख्याबळ मेंटेन करेल असं वाटतं। पण ज्या पद्धतीने काँग्रेस जिंकत आहे ह्या तर संपूर्ण सत्तेमुळे जिंकत असं मला वाटतं। राष्ट्रवादीला फटका बसतो अनिल देशमुख अनुपस्थित होते राष्ट्रवादीला फटका बसताना दिसतो। राष्ट्रवादीचं मी आधीच सांगितलं की जनतेमध्ये आमचा आमदार कुठे ही भावना आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा कमी होता दिसत आहे आणि तीव्र नाराजी जनतेची राष्ट्रवादी काँग्रेसवर होती आणि त्यामुळे त्या ठिकाणी राष्ट्रवादी शून्य असं मला वाटतं। निवडणुका होतात पोटनिवडणुका ओबीसी हा मुद्दा होता केंद्रित होता याही मुद्द्यावर कुठेतरी मतदारांनी भाजपला फटकारला दिसतं नाही। मला वाटतं विदर्भामध्ये जेवढ्या सीट्स आहेत काँग्रेसच्या भाजपच्या राष्ट्रवादीच्या ओबीसी वरच ओबीसी होत्या त्यामुळे या निवडणुकीमध्ये ओबीसी आरक्षणाचा तसा काही खूप मतदारांमध्ये प्रभाव नव्हता। आमचा प्रचाराचा मुद्दा होता की सरकारने 2 वर्षात काहीच केलं नाही आहे आणि काँग्रेसचा आणि बाकी पक्षाचा राष्ट्रवादीचा साधारणतः सर्व विदर्भात जर विचार केला तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रचार त्या ठिकाणी सत्तेचा होता पैशाचा होता त्यामुळे मला वाटतं त्यामुळे हा फटका बसलाय। तर वीकेबी मराठी न्यूज मध्ये एवढंच। पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह। बघत राहा वीकेबी न्यूज। नमस्कार।